या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। धनगर समाजाच्या प्रमुख उपजीविकेचं साधन आणि व्यवसाय हा मेंढी पालन असून हा समाज जगला पाहिजे। त्याचा परिवार आणि कुटुंब हे स्वतंत्र उत्तर काळापासून मेंढी पालन करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह व चरितार्थ चालवत असतो। तरी स्वातंत्र्य काळापासून मेंढी चराईचा विषय सुटला नाही। प्रत्येक निवडणुकीमध्ये सरकारकडून जाहीरनाम्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आणि मेंढी चराईचा विषय सोडवण्यासंबंधी आशा करीत असतात, परंतु सदर विषयानुसार धनगर समाजाच्या आरक्षणाचा, धनगर विद्यार्थ्यांचा वसतिगृह स्थापनेचा, तसेच संभाजीनगर येथे पशुसंवर्धन महाविद्यालय स्थापनेचा व महत्त्वाचे म्हणजे मेंढी चराईचा विषय हा तसाच राहतो। मेंढी चाऱ्यासाठी मेंढ्यापाळांना क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मेंढ्या या मरण पावत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामधील सोलापूर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या सर्व जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये धनगर समाजाच्या उपजीविकेचं साधन असलेल्या मेंढी पालनासाठी चारा क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी सम्राट मौर्य सेना प्रदेशाध्यक्ष अर्जुन दादा सलगर यांनी केली आहे। मेंढपाळ हा मेंढरं राखण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात राज्याराज्यात भटकंती करतो आहे। महाराष्ट्र सरकारनं जर निर्णय घेतला आणि ज्या त्या मेंढपाळांना ज्या त्या गावामध्ये सरकारी ज्या जमिनी आहेत, मग गैरान आहेत, वनक्षेत्र आहे, फॉरेस्ट आहे, हे जर मेंढपाळांना त्या मेंढ्या चरण्यासाठी जर उपलब्ध करून दिलं ज्या त्या गावामध्ये, तर जे मेंढपाळांच्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहतं आहे त्यांना जे इथून ते इतर जिल्ह्यामध्ये भटकंती करावी लागते, इतर राज्यामध्ये भटकंती करावी लागते, ते थांबेल, त्यांची आरोग्याच्या समस्या सुटतील, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या सुटतील आणि एक आदर्श समाज तयार होईल। तर शासनाने जर हा निर्णय घेतला तर खूप चांगला आहे, परंतु आमची आत्ताची मागणी आहे की ताबडतोब शासनाने आम्हाला 3 महिन्याकरिता मेंढ्यांसाठी वनक्षेत्र राखीव करून दिलं पाहिजे। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे, धनगर समाजासाठी मी महाराष्ट्रभर काम करते आणि आत्ता सध्या आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे मेंढपाळांचा। तर मेंढपाळ हे पूर्ण जिथे जिथे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये मेंढपाळ आहेत, असा सोलापूर जिल्हा इथून आम्ही सध्या प्रेस सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे मेंढपाळांचा, कारण हा मेंढ्यांना चारा जिथे वनचराई क्षेत्र उपलब्ध नाही आहे तिथे आमची शासनाकडे मागणी आहे की तिथे वनचराई क्षेत्र उपलब्ध करून द्या, कारण त्यांचे हे 3 महिने जे पेरणीचा काळ आहे तिथे त्यांना खूप अडचणी येतात, तिथे मेंढ्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये चालण्यासाठी आपण देऊ शकत नाही, मेंढपाळांवर मारहाण होते, हल्ले होतात आणि त्याच धर्ती 18 कायद्याच्या धर्तीवर मेंढपाळांचा संरक्षण कायदा आणला पाहिजे आणि मेंढपाळांना ह्या दोन मुद्दे जे वनचराई क्षेत्र आणि संरक्षण कायदा मेंढपाळांचा याच्यावर आम्ही या दोन मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आणि तसेच पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरसहित जिथे जिथे समाज जास्त प्रमाणात आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, नागपूर, सोलापूर, सांगली, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव या प्रत्येक ठिकाणी मेंढपाळ हा मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व भागातून कमीत कमी 10 ते 15 हजार मेंढपाळ हे आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणार आहे येते 10 ते 15 दिवसात। त्याच्या आधी आम्ही सरकारला इशारा देतो की आम्ही आम्हाला आता विरोधाचं राजकारण करायचं नाही, सत्तेचंच राजकारण आपण शिकलं पाहिजे, पण आमची मागणी आहे मायबाप सरकारकडे की तुम्ही आमच्या मेंढपाळांचा प्रश्न अधिवेशनामध्ये घ्या आणि आमच्या मेंढपाळांचा लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा, एवढीच मी माफक अपेक्षा करते, धन्यवाद। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर।